मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल भीती वाटते, त्यामुळे बाहेर सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, पण ते काम करतो म्हणून इकडे नाही असं मी कधीही हे म्हटलेलं नाही, त्यामुळे तसे कुठलेही अर्थ काढण्याची गरज नाही. तो माझा श्वास आहे, माझी तयारी आहे, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि अंतिम निर्णय मी जसं म्हणालो तसा श्रेष्ठी ज्यावेळी तो निर्णय घेतील त्यावेळी तो निर्णय मान्यच असेल. क्षेत्रात मी काम करत असतो, महानाट्याचे प्रयोग असतील, वेगवेगळे चित्रपट असतील, यामध्ये राजकीय भूमिका सोडून किंवा राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात, त्यामुळे त्यातून अकारण कुठलेही अर्थ काढू नयेत अशी माझी सुद्धा सगळ्यात नवीन. मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल भीती वाटते, त्यामुळे बाहेर सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. तयारी ही तशी सुरूच आहे आणि पक्ष म्हणून ही तयारी फार महत्वाची, माणूस महत्वाचा नाही, पक्ष जास्त महत्वाचा आहे. आणि अंतिमता श्रेष्ठी जो निर्णय देतील तुम्हाला मान्य. हे बघा, फोकस म्हणण्यापेक्षा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, एकूण सामाजिक परिस्थिती जर बघितली, राजकीय परिस्थिती बघितली, तर आजच्या काळाला सुद्धा, आजच्या इतक्या मोठ्या तरुणाईला जर दिशा द्यायची असेल तर त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, छत्रपती संभाजी महाराजांचं आचरण आहे. आणि ही गोष्ट युवा पिढीपर्यंत पोहोचवणं हे मला कायम कर्तव्य वाटतं. मी कायम असं म्हणतो की गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचं भाग्य लाभणं, डोक्यावर जेरेटोप घालण्याचं भाग्य लाभणं आणि शिवशंभूंची गाथा लोकांसमोर सांगणं याच्या इतकं भाग्य दुसरं कोणतंही नाही. पण ते काम करतो म्हणून इकडे नाही असं मी कधीही हे म्हटलेलं नाही, त्यामुळे तसे कुठलेही अर्थ काढण्याची गरज नाही. तो माझा श्वास आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पोहोचवणं, आणि ते मी करत राहणार. मी माझी तयारी आहे, ही गोष्ट फार महत्त्वाची. आणि अंतिम निर्णय मी जसं म्हणालो तसा श्रेष्ठी ज्यावेळी तो निर्णय घेतील त्यावेळी तो निर्णय मान्यच असेल.